मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को चुनाव आयोग से धनुष बाण का चुनाव चिन्ह मिला है और शिवसेना के नाम से शिव सैनिकों में एक नई चेतना निर्माण हुई है। चंद्रपुर जिले के चंद्रपुर के जिलाध्यक्ष नितिन मते ने खुशी जाहिर की है। इस मौके पर वरोरा क्षेत्र के आनंदवन चौक पर शिव सैनिकों ने ढोल नगाड़ों की थाप पर मिठाई बांटकर और पटाखे फोड़कर खुशी का इजहार किया। शिवसेना जिलाध्यक्ष नितिन मते के नेतृत्व में स्थानीय वरोरा क्षेत्र में मिठाइयां बांटी गई। नरेश काले, आशीष ठेंगड़े, सुधाकर कुनकुले, आकाश लिगड़े, कल्पना भुसारी, उप जिला प्रमुख ज्योति लाणगे, मनीष लोगणगे, उनके साथ तृप्ति हीरा देव, शिवसेना के पदाधिकारी और शिव सैनिक मौजूद थे। या ठिकाणी आज सन्माननीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे ये आमचे सगळ्यांचे आराध्य दैवत आहे आणि आज त्या आराध्य दैवतांवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे। प्रामुख्याने शिवसेनेचे नेते एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि पुढेही ती यशस्वीपणे काम करत राहील। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व, सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व हे प्रामुख्यानं एकनाथभाई शिंदे यांच्या रूपानं आज महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताला त्या ठिकाणी परिचित झालेलं आहे आणि पुढे सुद्धा शिवसेना याच हिंदुत्वाच्या तत्वावरती कुठलीही तडजोड न करता प्रखर राष्ट्रभक्ती दाखवत या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या ताकदीनं काम करेल अशी ग्वाही मी या ठिकाणी जिल्हाप्रमुख म्हणून मी देतोय। आणि आज या चिन्ह आणि नाव जे प्राप्त झाले आहे त्याप्रसंगी मी सगळ्या समस्त शिवसैनिक बांधवांचे, बहिणींचे, युवा सैनिकांचे खूप खूप अभिनंदन करू इच्छितो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। चंद्रपूर से BCN न्यूज के लिए सुनील तायडे की रिपोर्ट।